नमस्कार, डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, जी की राहणार आहे आपली हवामानाविषयीची, की राज्यातील पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा आहे, तसेच राज्यातील हवामान कशा प्रकारचं आहे आणि पुढील वातावरणामध्ये काय बदल होणार आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज काय जाहीर केलेला आहे आणि हवामान खात्याचा नवीन इशारा काय आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी आहे तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन हवामानाच्या अपडेट जे आहेत त्या सर्वात आधी बघायला मिळतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे, पुन्हा एकदा आपल्याला 24, 25, 26 आणि 27 जानेवारी 2023 वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बदल झालेला दिसून येईल. राज्यातील आपल्याला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी त्या ठिकाणी ढगाळ वातावरण सक्रिय असेल, तर अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची सुद्धा सक्रियता त्या ठिकाणी राहणार आहे. काही भागांमध्ये अवकाळी गारपीट त्या ठिकाणी होणार आहे, वादळी वाऱ्यासह हा पावसाचा प्रभाव असेल. आता पुढील काही दिवस जे आहे राज्यामध्ये थंडीचा गारठा हा कायम असणार आहे. त्यानंतर जे आहे मात्र 24 तारखेपासून वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होईल. 23 तारखेपर्यंत थंडीचा प्रभाव खूप मोठ्या प्रमाणात असेल. हा जो थंडीचा प्रभाव आहे हा आपल्याला उत्तरेकडनं जे वारे वाहत आहेत त्या वाऱ्यांमुळं हा थंडीचा प्रभाव आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळतोय. कारण सद्यस्थितीमध्ये जे आहे हिमालयामध्ये जो बर्फ पडतोय त्याचा आपल्याला परिणाम जो आहे तो राज्यामध्ये होताना दिसतोय, राज्यातील वातावरणात होताना दिसतोय. त्यामुळे थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढ झालेली आहे. याचमुळं आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरणामध्ये बदल होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे. त्या ठिकाणी जे आहे या ठिकाणी 24, 25 आणि 26 तारखेला आपल्याला पावसाचा प्रभाव बघायला मिळेल. 24 तारखेला जे आहे उत्तरेकडील जो भारताचा भाग आहे त्यामध्ये आपल्याला दिल्लीचा भाग, त्याच्यानंतर उत्तर प्रदेश हा जो संपूर्ण भाग आहे या भागामध्ये अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळेल. काही ठिकाणी ढगाळ वातावरण कायम असेल तर काही ठिकाणी मात्र जोरदार मुसळधार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे. 24 तारखेला मात्र आपल्याला राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठंच पावसाची सक्रियता ही दिसून येणार नाही. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण जे आहे ते सक्रिय झालेलं असेल, मात्र पावसाचा प्रभाव हा आपल्याला कुठं बघायला मिळणार नाही. त्यानंतर जे आहे 25 जानेवारीला मात्र राज्यातील काही भागांमध्ये नंदुरबार, धुळे हा जो भाग आहे या भागामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. अनेक भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस असेल तर काही भागांमध्ये मात्र गारपीट होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली गेली आहे. त्यानंतर 26 जानेवारीला सुद्धा राज्यामध्ये आपल्याला पावसाची सक्रियता ही वाढीस दिसेल. यामध्ये जो भाग आहे तो भाग म्हणजे विदर्भाचा काही भाग, पूर्व विदर्भ, त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये मात्र सर्वाधिक पावसाची सक्रियता ही आपल्याला बघायला मिळेल. पावसाचं जे स्वरूप आहे ते वादळी वाऱ्यासह असणार आहे, विजेंचा कडकडाटसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असेल आणि गारपीट होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी आहे. या अनेक भागांमध्ये आपल्याला अनेक जिल्हे त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. पुणे जिल्हा, त्याच्यानंतर जो आहे रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा कोकण भागातील जो जिल्हे आहेत, या कोकण भागातील समुद्र किनारपट्टीवरील जो भाग आहे त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर नंदुरबार, धुळे हा जो भाग आहे, नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता वर्तवली जात आहे. तसेच पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागामध्ये देखील पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच अमरावती, अचलपूर या भागात सुद्धा त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाच्या पावसाची सक्रियता वर्तवली गेली आहे. मराठवाड्यामध्ये जो पावसाचा प्रभाव आहे तो जास्त प्रमाणात नसून हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी पावसाचा प्रभाव दिसू शकतो. मध्य महाराष्ट्रामध्ये सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर या भागामध्ये देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाची सक्रियता असेल, मात्र ढगाळ वातावरण हे संपूर्ण राज्यामध्ये या कालावधीत सक्रिय राहणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा वातावरण बदलण्याचे संकेत मिळत आहेत. या ठिकाणी हवामान खात्याचा जो अंदाज होता त्या हवामान खात्याच्या लाईव्ह सॅटेलाईट इमेजवरनं हा काढलेला एक अंदाज आहे. लाईव्ह सॅटेलाईट इमेजवरनं जी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्याच्यानुसार आपल्याला वातावरणामध्ये त्या ठिकाणी स्पष्टपणे जे आहे वातावरणामध्ये बदल होण्याचं त्या ठिकाणी दिसून येतं आहे. 24 तारखेपासून हा बदल त्या सॅटेलाईट लाईव्ह सॅटेलाईट इमेजमध्ये दिसून येत होता. तीच माहिती मी या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. हवामान अभ्यासक पंजाब डग यांनीसुद्धा त्यांचा नवीन हवामान अंदाज जाहीर केलेला आहे की जानेवारी फेब्रुवारीमध्ये जो आहे अनेक भागांमध्ये भाग बदलून बदलून पाऊस पडण्याची शक्यता आहे.
असा सुद्धा त्या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डग यांनी अंदाज व्यक्त केलेला होता। तसेच त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन केलेले होते की सर्व शेतकऱ्यांनी या कालावधीमध्ये आपल्या पिकांचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे, कारण वातावरणामध्ये बदल म्हणजेच की आपल्या पिकांना धोका निर्माण होणे असे आहे। कारण की वातावरणामध्ये बदल होताच अनेक पिकांवर त्या ठिकाणी किड्यांचा अळ्यांचा प्रादुर्भाव वाढतो, रोगांचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावे असे आवाहन त्या ठिकाणी पंजाब डग यांनी केलेले आहे। हवामान खात्याने सुद्धा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सावधानतेचा इशारा जाहीर केलेला आहे। तर अशा प्रकारे जे आहे शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये पुन्हा एकदा जानेवारी महिन्यामध्ये चेंजेस जे आहेत बदल होण्याचे दाट संकेत आहेत। तर ही माहिती सर्व शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी लक्षात घ्यावी आणि आपल्या पिकांची काळजी घ्यावी। तर शेतकरी मित्रांनो, हाच होता आपला आजचा व्हिडिओ, आजचा हवामानाचा अंदाज या ठिकाणी, की हा हवामानाचा अंदाज मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे की राज्यामध्ये 24, 25, 26, 27 जानेवारी 2023 पुन्हा एकदा पावसाचे संकेत आहेत। तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। आणि चॅनलवर जे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन जे आहेत हवामानाचे पावसाचे अपडेट जे आहेत त्या तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील। तर आता आपण भेटूया पुढील भागामध्ये एका नवीन विषयासोबत, नवीन हवामानाच्या अपडेटसोबत। तोपर्यंत मी इथंच थांबतोय। धन्यवाद।